शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इंडिया आघाडीची आज इथे जी प्रचारसभा आहे ती पहिलीच प्रचारसभा कोकणात रत्नागिरी येथे होते आणि या सभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे संबोधित करणार आहेत. त्यांच्यासमवेत रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. इथे मी आता सभास्थळाच्या ठिकाणी आहे, तरी ते बघू शकता इथे जे सर्व इंडिया आघाडीचे जे झेंडे आहेत ते एकाच ठिकाणी लावलेले दिसत आहेत आणि या जी सभास्थळ आहे इथे या सभास्थळाची पाहणी उमेदवार हे विनायक राऊत हे इथे करत आहेत. विशेष म्हणजे या सभेच्या ठिकाणी आता विनायक राऊत आलेत. मला सांगा आज जी सभा होते किती वाजता सभा होईल आणि कोण कोण या सभेला उपस्थित राहणार? खरं म्हणजे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय रश्मीवनी, तेजस हे सगळेजण आज रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे मातोश्रीचा परिवारच आहे आणि या परिवारातल्या मतदारांना, परिवारातल्या आपल्या रिश्तेदारांना भेटायला पुन्हा एकदा उद्धवजी येत आहेत आणि नक्कीच आनंद आहेच आम्हाला. काही अंतरावर मनसेची सुद्धा सभा होते आहे, त्याची किंमत देत नाही आम्हाला काय प्रश्न, ह्या प्रश्नाची उत्तरं द्यायची गरज नाही आहे. काही दिवसापूर्वी नारायण राणेंनी असं म्हटलं होतं की जर आमच्या नेत्यांवर टीका कराल तर परतीचे मार्ग हे बंद होतील अशी याच्यापूर्वी दिलेलं आहे, कोणत्या बिळात घालून ठेवते पण कळणार नाही. त्यामुळे हे दादागिरीची आता भाषा सोडून द्या, तुम्ही 35 वर्ष राजकारणात राहत आहे, चांगलं बोलायला तुम्हाला कोणी शिकवलंच नाही आहे, त्यामुळे ह्याला बघून घेऊ त्याला बघून घेऊ हे भाषा विसरा. आता एकीकडे म्हणत होते आज राज ठाकरे येतील, मात्र बघितलं तर खालच्या फळीतले 2 नंबर फळीतले नेते हे आजच्या त्यांच्या सार त्याच्यावर भाष्यच करायचं नाही, काय ज्याला किंमतच द्यायची नाही अशा याच्यावर काय भाष्य करण्याची गरज नाही. धन्यवाद. आजची सभा कशी असेल, विजयाची सभा असेल? विजयावर 1001% आज शिक्कामोर्तब होणार निश्चितच. हे होते विनायक राऊत, यांनी सांगितलंय की आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि विशेष म्हणजे आज उद्धव ठाकरे हे काय कोणावर संधान साधणार हे पाहणं औचुक्याचं असेल. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.